Praise the Lord, Sarvanna Jai Krist. Good morning, Sarvanna. आज आपण पुन्हा एक बार आपल्या ऑनलाइन सर्विसला सुरू करत आहोत. मला आनंद वाटतोय की आज या भक्तीमध्ये आपण सर्व उपस्थित आहात. या वेळेला आपण प्रार्थना करूया. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. धार्मिकाला तो कधीही डळो देणार नाही. प्रार्थना करूया. पवित्र 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 महान सैन्याच्या प्रभुदेवा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते मालिक प्रभू येशू दयागन बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. दयाळू परमेश्वरा, मागील आठवडाभर आमचा सांभाळ केलास आणि आजच्या पवित्र सकाळी पवित्र दिनी पुन्हा एक वार तुझ्या चरणावर येण्यासाठी आम्हाला सुंदरशी वेळ दिलीस, म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. देवा, आज संपूर्ण जगामध्ये प्रभु तुझी आराधना, तुझी स्तुती, तुझी प्रार्थना ज्या ज्या ठिकाणी होत असे अशा सर्व ठिकाणी प्रभु तुझी उपस्थिती असू दे. प्रभु, आजच्या या ऑनलाईन भक्तीसाठी जमा झालेले प्रभु परमेश्वर पिता, तुझे सर्व लोक, तुझे निवडलेले पात्र, विश्वासणारी मंडळी, प्रभु परमेश्वर पिता, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या जिभेस, ओठास, कंठकास स्पर्श कर, त्यांच्या मुखास स्पर्श कर आणि प्रभुदेवी बाप्पा, आजची भक्ती आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची होऊ दे. ते जमा झालेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावात केली म्हणून स्वीकार कर, आमेन. या वेळेला आपण एक गीत गाऊया. उपासना संगीतामध्ये गीत नंबर 33 हे आपण गाऊया. ईश्वराची दया कीती थांगतीचा लागे ना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुयेव रिजाना. देव बोले प्रेमे भार टाके माझा वरे que más
जीतयाचा अंतरे तोच मने नाही भीति मी दयास नावरे। देव बोले प्रेमे फार टाके माझा वरे सोडा त्याची वाणी ऐकोनी निश्रलाती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवनी। देव बोले प्रेमे फार टाके माझा वरे टाके माझा वरे भार। बापावरे टेकताना लेकराना सुख फार येशु पाशी राहताना हर्ष वाट तो देव बोले प्रेमे फार टाके माझा वरे भार टाके माझा वरे भार। थैंक यू। या वेळेला आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आजचा दिवस हा पितृदिन म्हणून आम्ही साजरा करीत आहोत आणि पितृदिन साजरा करत असताना प्रभूला धन्यवाद देऊया की आज आमच्यासाठी रेव्हरंट डेजीव जाधव साहेबांनी अतिशय सुंदर वक्ता आम्हाला दिलेला आहे। त्यांचं नाव आहे रेव्हरंट डॉक्टर एस्टर डी जाधव। या बाहेर देशामध्ये इंग्लंडमध्ये देवाची सेवा पाळत म्हणून करत आहे आणि त्या रेव्हरंट डी जी जाधव साहेबांच्या कन्या रत्न आहेत। अतिशय सुंदर हा वक्ता परमेश्वराने आज पितृदिनानिमित्तानं आमास दिलेला आहे म्हणून परमेश्वराला धन्यवाद देऊया परमेश्वराची स्तुती करूया। आणि मी यावेळेला रेव्हरंट डॉक्टर एस्टर डी जाधव यांचं मनापासून आमच्या मेथडिस्ट मराठी मंडळी निगडी यांच्यातर्फे स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आज त्यांना विनंती करतो की आमच्यासाठी आणलेला पितृदिनाचा हा संदेश आम्हापर्यंत पोहोचवावा अशी त्यांना विनंती करतो। थँक्यू। आज पितृदिनानिमित्ताने तुमच्या संती विशेष गीत आणि संदेश सादर करण्याची संधी भेटली ह्यामुळे मला फारच आनंद होत आहे। आजचं विशेष गीत नारायण वामन टिळक ह्यांनी लिहिलेलं उपासना संगीतातील गीत नंबर 8 स्वर्गीय पित्याचे स्तवन मी तुझ बाप सदैव म्हणावे। आजचा संदेश लूक शुभवर्तमान याचा 15 अध्याय आणि 20-24 ह्या वचनांमधून आज तुम्ही ऐकाल। थँक यू सो मच। मी तुझा बाप सदैव म्हणावे, मी तुझा बाप सदैव म्हणावे, सहस्रनामे शोभति तुझला, सहस्रनामे
शोभति तुझला कायतया सकरावे मी तुझ बाप सदैव म्हणावे बाप चराचा तू अचराचा बाप चराचा तू अचराचा वेड मलानच ठावे मी तुझ बाप सदैव म्हणावे मजला केला तव त्या ख्रिस्ता मजला केला तव त्या ख्रिस्ता मी मत प्राण गणावे मी तुझ बाप सदैव म्हणावे मी तुझ बाप सदैव म्हणावे. मंडळीतील प्रत्येक लहान थोरास माझा प्रेमाचा सलाम आणि सगळ्या पित्यांना हा पितृदिन विशेष आनंदाचा सुखाचा शांतीचा असा व्हावा ही शुभेच्छा प्राप्त करते. आजच्या मननासाठी आपण लूक याचा 15वा अध्याय 20 ते 21 वचन ह्या शास्त्र भागाकडे वळूया. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यावे ह्याची समी योग्य नाही. परंतु वडील आपल्या नौकरास म्हणाले, त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि त्याच्या पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद करू, कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता सापडला आहे. व ते आनंद करू लागले. लूक 15 ह्या अध्यायाची सुरुवात लेखक ह्या प्रकारे करीत आहे. सर्व पापी लोक येशूला ऐकण्यास येत आहेत आणि त्याच समुदायात परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक सुद्धा सामील आहेत. पण ते कुरकूर करीत आहेत, कारण येशू ख्रिस्त पाप्यांचे स्वागत करत आहे आणि त्यांच्याबरोबर जेवत आहे. हे कॉन्टेक्स्ट महत्त्वाचे आहे, कारण येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्याच्या शिष्यांना आपल्या पित्याचे प्रेम ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रगट करत आहे आणि विशेष करून ह्या उधळा पुत्राच्या गोष्टीद्वारे आपल्याला पित्याचे अंतकरण कसले आहे त्याची ओळख करून देत आहे. जीवनाच्या दगमगात आपण देवाचे आपल्या प्रति प्रेम विसरू शकतो. शंका निर्माण होते, कधी कधी देवावरून विश्वासही उठून जातो. पण ते होऊ नये ह्यामुळे येशू ह्या उधळ्या पुत्राच्या पित्याच्या जीवनाद्वारे आपल्याला शिकवत आहे आणि विशेष करून स्वर्गीय पित्याचे आपल्या प्रति मोठे प्रेम याची जाणीव आपल्या प्रत्येकांना करून देत आहे. उधळ्या पुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यालाच चांगलीच माहीत आहे. धाकटा मुलगा आपल्या वडिलांकडे येतो, आपला हिस्सा मागतो आणि आपला हिस्सा भेटल्यास तो आपल्या वडिलांच्या घरातून दूर निघून जातो. दूर निघून गेल्यावर सगळी संपत्ती संपल्यावर त्याला ओळख होते, त्याच्या चुकाची त्याला ओळख होते आणि तो म्हणतो, माझ्या वडिलांच्या घरी त्यांच्या नौकरांना माझ्यापेक्षा जास्त आणि चांगलं मिळते. तर त्याला ही जाणीव झाल्यावरती तो आपल्या वडिलांच्या घरी आपल्या परतीचा प्रवास सुरू करतो. ह्या
दृष्टातून आपल्याला फार काही शिकण्यासारखं आहे आणि मोजके काही गोष्टी मी आपल्यासाठी ह्या फादर्स डेच्या निमित्ताने मांडू इच्छिते. पहिल्या प्रथम आपण पाहतो की उधळ्या पुत्राच्या पित्याला कळवळा आला. ह्या पित्याची अंतकरण सहजच कठीण व कठोर होऊ शकले असते, पण तसे न होता आपला मुलगा दूर असतानाच बाप आपल्या मुलाकडं धावत जातो व त्याला गळ्याला लावून त्याची मिठी घेतो. आपला स्वर्गीय पिता ह्याप्रमाणेच आपल्या प्रत्येकाकडे धावत येण्यास आतुर आहे. आपण कितीही पापी असलो तरी देवाचे प्रेम आपल्या प्रती फारच मोठे अमाप असे आहे, कारण देवाची ही इच्छा आहे की आपण सगळे त्याच्या राज्याचे भागीदारी व्हावे. मानसी आपल्यासाठी उत्पत्ती याचा 22:15-19 हे वचन मानसीने आपल्यासाठी वाचले आणि त्यात आपण पाहतो की देवाचा आशीर्वाद, देवाला बिहून जीवन जगणारे देवाचा आशीर्वाद असा आहे, मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन. आणि पुढे म्हटलं आहे, मी तुला असंख्य वंशज देईन, तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी, समुद्रा किराण्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन. आणि तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंचा पराभव करून त्यांना जिंकेल. असला आशीर्वाद देवाने आपल्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. हा वाटा आपल्यासाठी देवाने दिलेला आहे. हे आश्वासन आपण उत्पत्ती याच्या 22:15-19 ह्या वचनामध्ये अब्रामाच्या जीवनातली कहाणीद्वारे आपल्याला ही गोष्ट समजून येते. देवावर विश्वास ठेवून चालणाऱ्यास हा मोठा आशीर्वादाचा वाटा आहे. असल्या प्रकारच्या पित्याचे अंतकरण आपल्या अंतरी आहे काय? जे अंतकरण कळवळतं, जे अंतकरण वाट न बघता दुरूनच दिसता धावत जाऊन गळ्यात पडतं, असलं पित्याचं अंतकरण आपल्या अंतरी आहे काय? उधळ्या पुत्राचा पिता आपल्या नौकरास हाक मारून बोलावून म्हणतो, त्वरा करा, म्हणजे विलंब करू नका, त्वरा करा, चांगला झगा, अंगठी आणि पायात जोडे घाला. ह्या उधळ्या पुत्राच्या पिताच्या अंतकरणात एवढं प्रेम वाहत होतं की त्यांनी उत्तमातली उत्तम गोष्ट आपल्या मुलाला द्यावी हे इच्छविलं, हे दाखवून दिलं. तसेच आपला स्वर्गीय पिता आपल्याला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देऊ इच्छितो. मत्तय याचा 7:9-11 ही वचनं जर आपण पाहिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे, तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे का जो आपल्या मुलाला भाकर मागितली तर त्याला दगड देईल, किंवा मासा मागितला तर त्याला साप देईल? वाईट असूनही तुम्ही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागविल. पित्याचे अंतकरण आपल्या लेकरांसाठी चांगलंच करण्यासाठी तळमळ करते आणि इच्छिते. तिसरा मुद्दा, पित्याचे अंतकरण आनंद करण्याप्रती आहे. जेव्हा आपला मुलगा आपल्याकडे परतला आहे हे पाहून वडिलाला मोठा आनंद होतो आणि त्या आनंदाच्या जोशामध्ये तो आपल्या नौकरांना हुकूम देतो, चांगल्यातली चांगली गोष्ट माझ्या मुलाला द्या, झगा, अंगठी
आणि पायातले जोडे. लूक 15 ह्याच्या 7व्या आणि 10व्या वचनामध्ये आपण पाहतो, पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो, अधिक आनंद होतो. तर ह्या उधळ्या पुत्राच्या पित्याच्या उल्लेखातून आपल्याला हे शिकण्यास मिळते की पित्याचं अंतकरण कळवळतं. पित्याचं अंतकरण आपल्या लेकराला चांगलंच देण्याचं इच्छितं आणि पित्याचं अंतकरण आपल्या लेकराच्या परत येण्याने आनंदाने भरून जातं आणि आनंद करतं. आज जगामधले असल्या पित्यांच्या अंतकरणाची फारच गरज आहे. सत्यासाठी कळवळा करणारे, उत्तमातली उत्तम गोष्ट देणारे, आनंद करणारे, ह्याद्वारे कठीण गोष्ट मात होऊ शकते आणि कुटुंबामध्ये सुख शांती आणि भरभराटी असल्या पित्याच्या अंतकरणाद्वारे येऊ शकते. हे अंतकरण प्राप्त करणं सोपं नाही, पण प्रेमाद्वारे, देवाच्या भयाद्वारे, शिस्तमय जीवनाद्वारे आणि प्रामाणिक जीवनाद्वारे प्राप्त होऊ शकते. देवबाप करो प्रत्येक वडिलाला हा आशीर्वाद लाभो आणि ह्याचा पूर्ण आनंद ह्या पितृदिनानिमित्ताने प्राप्त व्हावं ही प्रार्थना करते. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 परमेश्वरा, तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तुझं प्रेम आमच्या प्रती इतकं मोठं आहे की ती त्याची जाणीव संपूर्णपणे करून घेणं अशक्य आहे. तरी पुन्हा एकदा आज तुझ्या वचनातून आणि ह्या उधळ्या पुत्राच्या वडिलांच्या जीवनाद्वारे तू आम्हाला आठवण करून दिलीस की तू आमच्यासाठी, तुझ्या प्रत्येक लेकरासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी करू इच्छितोस. हे प्रभू ख्रिस्ता, आमचे अंतकरण तुझ्याकडं तू वळव, आमचे मन तुझ्याकडं तू वळवून घे आणि ज्या गोष्टींमुळे आमचे मन आणि अंतकरण तुझ्याकडं वळत नाहीत त्या गोष्टी तू आमच्या मार्गातून काढून टाक, म्हणजे आम्ही तुझ्या सौभाग्याच्या आणि तुझ्या राज्याचे भागेद्वारी व्हावे असं तू कर. तुझ्या पवित्र येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद रणत एस्टर पाळक साहेब, सुंदरसा आज आमच्या मंडळीसाठी पितृदिनाचा संदेश अतिशय सुंदर रीतीचा दिला, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो आणि देवाला धन्यवाद देतो की सुंदरसा हा पितृदिनाचा संदेश आमच्यासाठी, आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचा असा झालेला आहे. आणि देवबाप तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला सहाय्य करो, आशीर्वादित करो. देवाची कृपा सदैव तुमच्यासह राहो आणि जी सेवा तुम्ही पत्करली आहे, परमेश्वराने तुमच्या हाती दिलेली आहे, ती सेवा मंडळीसाठी आशीर्वादाची हो, ही प्रार्थना देवबापाजवळ करत आहोत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला काही सूचना आहेत की ज्या ज्या प्रियजनांकडे स्वनाकाराचे पात्र दिलेले आहेत, संडे ऑफरिंग आहे व दशमांश जे पवित्र दाने जे चर्चच्या भांडारात देण्यासाठी सभासदांनी कृपया खालील बंधूशी संपर्क करावा, ही आपणा सर्वांना विनंती आहे. लॉकडाऊन या काळामध्ये आम्ही प्रत्येकाशी भेटू शकत नाही, परंतु कमिटीने, पास्टर कमिटीने जे नियोजन केलेलं आहे की जी देवाची ही धर्मदाने आहेत, पवित्र दाने आहेत, जमा करण्यासाठी खाली 3
व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. बंधू समीर एस लोखंडे हे आमच्या चर्च खजिनदार आहेत. चिखलवाडी, कुदळवाडी, शाहूनगर आणि संभाजीनगर हे त्यांच्याकडे नियोजित एरिया दिलेली आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा आणि या एरियातील लोकांनी सहकार्य देवाचं देणं देऊन सहकार्य करावं ही विनंती आहे. त्याचप्रमाणे विजय पंडित, बंधू विजय पंडित हे आमच्या चर्चचे फायनान्स कमिटीचे चेअरमन आहेत. त्यांच्याकडे जो विभाग आहे देहरोड विभाग हा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. कृपया देहरोड विभागातील जे बंधू भगिनी असतील, जे कुटुंब परिवार असतील, त्यांनी विजय पंडितांशी संपर्क करून त्यांच्याकडे आपली धर्मदाने सुपूर्त करावे ही आपणा सर्वांना विनंती आहे. त्याचप्रमाणे बंधू निलेश घागरे हे आपल्या चर्चचे सेक्रेटरी आहेत आणि प्राधिकरण चिंचवड, यमुनानगर आणि रुपीनगर या एरियातील प्रिय बंधू भगिनींनी, कुटुंबियांनी बंधू निलेश घागरे यांच्याशी संपर्क करावा आणि आपली धर्मदाने त्यांच्याकडे सुपूर्त करावे. विनंती आहे की काही लोक अजून बऱ्याच दिवसापासून परमेश्वराची अर्पणे भांडारात केलेली नाही आहेत, त्यांच्यासाठी विनंती आहे की कृपया त्यांनीही आपले धर्मदाने देवाच्या भांडारात द्यावं आणि ही जी नेमलेली एरियासाठी नेमलेली हे जे दोन देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्याकडे देण्याचं देऊन देवाचं गौरव करावं ही आपणा सर्वांना विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे मागील आठवड्यात काही प्रियजनांचा जन्मदिवस झालेला आहे. या ठिकाणी विशेष किरण पंडित यांचा जन्मदिवस झालेला आहे. मिसेस रेखा अजय गायकवाड यांचाही मागील आठवड्यात 14 तारखेला वाढदिवस झालेला आहे. मिस्टर उदय जाधव यांचा वाढदिवस 15 तारखेला झालेला आहे आणि देवबापाने या सर्वांना आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून परमेश्वराला धन्यवाद देऊया. या प्रियजनांसाठी यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया की परमेश्वर देव त्यांना आशीर्वादित करव. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 महान सैन्याच्या प्रभुदेवा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते मालिक प्रभू येशू दयागना, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. दयाळू परमेश्वर पिता, आज पुन्हा एक बार तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्यासाठी आम्हाला सुंदरशी वेळ दिलीस म्हणून तुझ्या मनापासून उपकार मानतो. देवा यावेळेला विशेष करून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पिता, ज्या प्रियजनांचे मागील दिवसामध्ये जन्मदिवस झालेले आहेत, विशेष किरण पंडित, मिसेस रेखा अजय गायकवाड आणि मिस्टर बंधू उदय जाधव या प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू देवी बापा, मागील वर्षभर कठीण काळामध्ये तू त्यांना सांभाळास, तू त्यांचा सहाय्यकर्ता मार्गदर्शक झाला. त्यांच्या दुःखात, त्यांच्या अडचणीत, त्यांच्या त्रासात, प्रभू त्यांच्या कठीण अवस्थेमध्ये तू त्यांचा सहाय्यकर्ता मार्गदर्शक झालास, त्यांना धीर धैर्य दिलास आणि प्रभू हा नवीन वर्ष पुन्हा एक बार त्यांच्या जीवनासाठी जोडलास म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू या प्रियजनांना तू आशीर्वादित कर आणि परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो जे अज्ञात आहे की ज्यांची आम्हाला माहीत नाही अशांसाठीही आम्ही प्रार्थना करतो प्रभू तू त्यांनाही आशीर्वादित कर. आणि प्रभू विशेष करून आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या मंडळीतील महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूल याही प्रियजनांसाठी लेखनांसाठी आम्ही प्रार्थना करतो त्यांना तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू देवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीमध्ये जे प्रभू वयोवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत, प्रभू या माता पिता या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आजपर्यंत त्यांना सांभाळलेला आहे आणि प्रभू परमेश्वरा इथून पुढील वेळही आम्ही तुझ्या हाती सोपवत आहोत.
प्रभुदेव बापा त्यांना तू आशीर्वादित कर आणि आमच्या मंडळामध्ये प्रभु जे पिता पिता आणि माता या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो। आज पितृदिन साजरा करत असताना खरोखर प्रभु परमेश्वर तू आमचा पिता आहेस प्रभु, त्याचप्रमाणे स्वर्गीय पिता तू आहेस प्रभुदेव बापा, आणि तू आमच्यासाठी जगिक पिता तू आम्हास दिलेला आहे प्रभुदेव बापा, त्याबद्दल आम्ही प्रार्थना करतो। त्या सर्व पितांना प्रभु आजचा पितृदिन साजरा करत असताना जगातील सर्व पितांना प्रभु तू आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, येणारे सर्व दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादित कर। विशेष करून आम्ही प्रार्थना करत असताना मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्याचप्रमाणे बिशप मॅडम शलिव्या सरवण आणि त्यांच्या संगतीत काम करणारे सर्व प्रियजन, या डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट, पास्टर्स, मिशनरीज, लेटीज आणि त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे सभासद, आमच्या तळेगाव डिस्ट्रिक्टमधील सर्व चर्चेस आणि चर्चेस सर्व सभासद, या सर्वांना आशीर्वादित कर, तुझ्या फळकांना प्रभुत्व आशीर्वादित कर आणि येणारा दिवस आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर। धन्यवाद देतो प्रभु, महामारीची लाट तू कमी केल्याबद्दल प्रभु तुला धन्यवाद। प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करतो की प्रभु परमेश्वरा आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आजची धर्मदाने प्रभु तू आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, ज्या ज्या प्रियजनाने तुला दिलेलं आहे त्या सर्वांना तू दे आणि तू आशीर्वादित कर। सर्व काही तुझ्या इच्छेस्तव कर, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो प्रभुदेव बापा, आज आमच्यासाठी सुंदरस भक्ता प्रभु परमेश्वरा तू दिलास प्रभु परमेश्वरा रेव्हरंड डॉक्टर एस्टर जाधव यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभु तू त्यांना आशीर्वादित कर, आणि प्रार्थना करत असताना त्यांचे पिताश्री प्रभुदेव बापा माताश्री रेव्हरंड डी जे जाधव पाळकिनबाई या सर्वांसाठी प्रभु त्यांच्या पुत्रासाठी प्रभु तू त्यांना आशीर्वादित कर। सर्व काही तुझ्या इच्छेस्तव कर, प्रार्थना तो उद्धारक प्रभु येशू ख्रिस्त त्याच्या गोड प्रिय नावात केले म्हणून स्वीकार कर, आमेन। आता आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची संगती आम्हा सर्व बरोबर संपूर्ण जगातील पित्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ पर्यंत असो, आमेन, आमेन।